नमस्कार, स्वादभाई सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी झटपट बनणारा बिना कांदा लसूण व्हेज पनीर पुलाव. रेसिपी बघण्याअगोदर चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. हा प्रेशर कुकर पुलाव आहे, यासाठी मी 2 लिटरचा लहान कुकर वापरला आहे. 2 चमचे तेल घालूया, 1.5 छोटे चमचे तूप, यात अख्खे मसाले घालूया, 2 तमालपत्र, 6 ते 7 लवंग, 7 ते 8 काळी मिरी, 3 वेलदोडे, 1 चक्रफूल, साधारण 1.5 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, अगदी थोडीशी जायपत्री, 1 लहान चमचा जिरे, 1/2 छोटा चमचा मीठ. मसाल्यांबरोबर मीठ घातल्याने त्यांचा वास आणि चव छान उतरते पदार्थात. हलकसं वर खाली करून घेऊया. यात काजूचे तुकडे टाकूया, अगदी हलकसं परतून घेऊया. आता यामध्ये भाज्या टाकूया. मी 1/2 कप कोबी, 1 गाजर, 1 सिमला मिरची आणि 7 ते 8 फ्रेंच बीन्स बारीक करून घेतले आहेत. तुम्ही तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता. थोडंसं परतून घेऊया. यात 1/2 कप कॉर्न घालूया, साधारण 1.5 ग्राम पनीर तुकडे करून घेतलेलं, छान वर खाली करून घेऊया. यात 1/2 छोटा चमचा हळद घालूया, 1/2 छोटा चमचा तिखट, 1/2 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा किचन किंग मसाला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात 1.5 कप बासमती तांदूळ घालूया. मी हा भिजवलेला नाहीये, धुऊन पाणी निथळून साधारण 20 ते 25 मिनिटं बाजूला ठेवला आहे. सगळं छान वर खाली करून घेऊया. यात 3.5 कप पाणी घालूया, थोडस वर खाली करून घेऊया. मीठ चेक करून ऍडजस्ट करून घेऊया. कुकरचं झाकण बंद करून याला 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवूया. लहान कुकर वापरत असाल तर फ्लेम मीडियम लो ठेवा. तर आपला झटपट बनणारा व्हेज पनीर पुलाव रेडी आहे. यावर चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालूया. तुम्हाला वरून मसाला घालायचा तर तुम्ही सुरुवातीला फोडणीमध्येही घालू शकता. आपण हा पुलाव कमीत कमी मसाले वापरून केला आहे. तुम्ही हा लहान मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. तुम्ही बघू शकता आपला पुलाव किती छान मोकळा मोकळा झालाय ते. याला 1-10 मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे भाताची शीतं छान सुटी सुटी होतात. तर तुम्ही हा झटपट होणारा नो अनियन नो गार्लिक व्हेज पनीर पुलाव नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.